राज्य आराध्य दैवत शिव छत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने सातत्याने 16 वर्ष राजप्रतिष्ठान आणि राजप्रतिष्ठानची असणारी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक आगळी वेगळी आणि समाजाला दिशा देणारी थितीची शिवजयंती आणि ह्या शिवजयंतीला खऱ्या अर्थाने एक वेगळं महत्त्व प्राप्त करून ज्यांनी दिलं ते म्हणजे ज्यांच्यामुळे या शिवजयंतीचा आलेख उंचावतो ते नितीन बांगुडे पाटील साहेब खरोखरच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि म्हणून ज्यांनी आपला पण कधी सोडला नाही आपला शब्द कधी मोडला नाही नेता कसा असावा तो त्यांच्यासारखा असावा आणि म्हणून ज्याला असा नेता लाभला म्हणून त्याचा कार्यकर्ता घडला आणि कार्यकर्ता घडल्यानंतर समाजाला निश्चित न्याय मिळतो असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं आणि ते वावगं नाही. आणि म्हणून सर तुम्ही नसलात तरी आम्ही तुमचं गुणगान गातो. या ठिकाणी या मंचावर सत्यशील भाऊ असेल माऊली असतील आता मंगल म्हणजे ते करणार आहेत दंगल त्यामुळे त्यांना मागे ठेवलं. आमचे बंधू आहेत आणि सगळ्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे ते फाईट करणार आहे म्हणून मी ज्यादा वेळ घेणार नाही आहे. या ठिकाणी आमचे खांडे साहेब आलेले आहेत कारण उद्या पक्षाची मीटिंग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संतोष नाना उपस्थित असलेले ताठे साहेब माजी नगराध्यक्ष आणि सर्वच मान्यवर स्टेजवरचे कारण वेळ कमी आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी बांगुडे पाटील साहेबांचं होणारं व्याख्यान ज्याच्यासाठी कधीच असा नेता नाही असा व्याख्याता नाही जो शुभव्याख्याता अनेक होऊन गेले परंतु वर्षानुवर्ष गर्दी वाढते कमी होत नाही याचं गमक कधी कोणाला कळलंच नाही आणि म्हणून मी ज्यादा वेळ घेणार नाही परंतु एवढं सांगायलाही विसरणार नाही की जी 5 वर्ष गेली त्या 5 वर्षामध्ये आम्ही सांगितलं होतं सर की ज्या दिवशी आम्हाला सत्ता मिळेल नारंगाव जेव्हा या ठिकाणी नारंगावकर आमच्या ताब्यात देतील त्यावेळेला या ठिकाणी राम राज्य आणल्याशिवाय राहणार नाही. आणि कारण आपण नेहमी दरवर्षी शिवजयंतीला आलात की जे सांगता ते आम्ही आत्मसात करून कृतीत उतरवण्याचं काम करतो आणि ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करण्याचं काम केलं गेलं. या ठिकाणी संतोष नाना सारख्याने कधी ग्रामपंचायतीला पुन्हा जिल्हा परिषद दाखवली नाही त्यांना कधी बाहेर पडू दिलं नाही आणि इथे ग्रामपंचायतीमध्ये काही आशाताईंनी कमी पडू दिलं नाही आणि या नारंगाव नगरीचं सोनं करण्याचं काम केलं. परंतु ज्यांना ही संधी मिळाली त्यांनी त्याचं सोनं केलं संपूर्ण सगळ्या सदस्याने आपल्या भूमिका बजावल्या आणि म्हणून या ठिकाणी ही शिवजयंती होत असताना दादा म्हणाले सत्यशील दादा म्हणाले परंतु दादा वेळ आल्यानंतर फक्त शब्द पाळा वेळ आल्यानंतर फक्त शब्द पाळा एवढीच आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. त्यावेळी युती नका आठवणीत ठेवू आमच्या सोबत राहा म्हणजे सगळं काही अलबेल होईल एवढंच तुम्हाला सांगणं आहे म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल एवढीच अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी जो विश्वास नारंगावकरांनी आमच्यावर दाखवला तो सार्थक करण्याचं प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्याच्यात आम्ही समाधानी आहोत असं म्हणणार नाही. खूप काही केलं आणि खूप काही करायचं आहे. तुमच्यावरचं प्रेम अखंडित राहो कारण आज या ठिकाणी जी शिवजयंती साजरी होत आहे त्यामध्ये आमच्या अनिलची आठवण आज दाद्याची आठवण प्रत्येकाला येत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी संतोष नाण्याने खंत व्यक्त केली बाबू भाऊनी माझा साथीदार गेल्याची खंत व्यक्त केली जसं शिवपा राजे आपल्या साथीदारांची आठवण काढत होते तशीच आठवण या ठिकाणी झाली. मी या ठिकाणी एवढंच सांगते की ही अशी शिवजयंती सदैव करण्याचं अभिवचन जे घेतलंय त्यामध्ये मावळा आम्ही
आमच्या असणाऱ्या ओझर फाट्यावर बसवायचं स्वप्न दाद्याचं पूर्ण केलं आहे, त्यामध्ये कमी पडलो नाही. एवढंच सांगतो की ते जे आव्हानं येतील ते आम्ही पेलवल्याशिवाय राहणार नाही. या नारंगावकरांनाच नाही तर या तालुक्याला काही कमी पडू देणार नाही हे अभिवचन देतो आणि याच ठिकाणी आमच्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.